गेल्या 76 वर्षात देशानं केलेल्या प्रगतीचं श्रेय त्या त्या काळात देशात कार्यरत असलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वांनी घेतलेल्या मेहनतीचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनंही जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत सामान्य जनतेपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. महायुतीच्या सत्तेवर आल्यानंतर आपल्या सरकारकडनं जनतेच्या निश्चित मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसंच राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षित घटकांच्या सर्व समाज बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य सरकार बांधील आहे असा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देतो. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सेनानींचं स्मरण करत त्यांना नमन केलं. तसंच देशाची एकता, एकात्मता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी सैन्य दलं, सुरक्षा यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि नागरिकांनी केलेल्या कार्याला आणि दिलेल्या बलिदानाला त्यांनी नमन केलं.